लॉकडाऊन कधी संपतंय त्याचीच मी पण वाट बघतोय. नंतर आपला गोप्या भाऊ भरपूर कामाला येणार आहे. नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या कोकणकर अविनाश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आशा करतो सर्वजण सुखरूप असाल, व्यवस्थित असाल. जिथे आहात तिथेच राहा, घरच्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. आणि आज सकाळीच एक न्यूज ऐकली की काहीतरी कोणत्या प्लेसला ते माहिती नाही, पण टिकटॉकवरती व्ह्यूज आले नाही म्हणून एका 18 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. असं करून चालतंय करावं, थोडे पेशन्स ठेवा. लक्ष जे तुमचं टार्गेट आहे ते अचीव व्हायला टाइम जातो. प्रत्येक गोष्टीत सक्सेस पण भेटेल की नाही माहिती नाही, पण हे आत्महत्या करून वगैरे घरच्यांना कशाला त्रास देता. कोणती गोष्ट करताना त्याच्यामध्ये हार मानू नका. हारलात तर तेवढ्या अजून जोमाने परत त्याच्या पाठीमागे लागायचं. आता लॉकडाऊन संपल्यानंतर किती जणांचे जॉब जाणार आहे? जे बेरोजगार असतील त्यांनी हार म्हणून थोडी चालणार आहे. खूप आयुष्य मोठं पडलं आहे. एक जॉब गेला त्याने असं मोठं काही होणार नाही, थोडा त्रास होणारच आहे, प्रत्येकाला त्रास होणार आहे. तर सर्वांना विनंती हीच आहे की हार मानू नका आणि थोड्याशा एवढ्या गोष्टीने ना हिरमसू नका. अजून जोमात उठा तुम्ही आणि पुढच्या तयारीला लागा. सक्सेस तुम्हाला नक्कीच भेटेल आणि आयुष्यात खूप मोठे व्हाल. त्यामुळं असं कुणी काही प्रयत्न वगैरे करू नयेत. आणि हे टिकटॉक वगैरे आहे ना, जेवढं कमी वापराल तेवढंच चांगलं आहे. आणि वापरत जरी असाल तर त्याच्यामध्ये एका रात्रीत काहीतरी असं फेम किंवा अशी प्रसिद्धी मिळवण्याचं मनात आणू नका. कोणत्या गोष्टीमध्ये असं बाय लक कदाचित कोणाला भेटते प्रसिद्धी की एका रात्रीत फेमस झाला वगैरे, पण प्रत्येकाला ते पॉसिबल नाही आहे. तो एखादा असतो तर तो एक लक चांगला असेल किंवा काय त्या हिशोबाने कदाचित होतात काही काही जण फेमस. त्या टिकटॉकवरती तर रातोरात पण फेमस झालेले स्टार आहेत, पण त्याचं लक बलवत्तर होतं असेल. त्यामुळं तुम्ही समजू नका की माझं काहीतरी होणार नाही आयुष्यात काय नाही. ठीक आहे ना, प्रसिद्धी नसेल भेटत, प्रयत्न करा, अजून प्रयत्न करा. एक ना एक दिवस तुम्हाला लोकं मानतीलच आणि तुम्हाला जे पाहिजे ते नक्कीच भेटेल. त्यामुळे प्रयत्न थांबवू नका, प्रयत्न करत राहा. बाय द वे, खूप दिवसापासून आपण गोप्रो घेतलेला आहे, पण त्या गोप्रोला ना स्क्रीन गार्ड लावलेलं नाही आहे. कारण हे टॅसलर की टॅसलर काहीतरी आहे, तर त्याचं स्क्रीन गार्ड मी घेतलेलं आहे. पण 2-3 ठिकाणी मोबाईलच्या वगैरे दुकानात गेलेलो, पण ते काय त्यांनी लावून दिलेलं नाही आहे. कारण त्यांना ते लावताच येत नाही आहे, तर आपल्यालाच ते लावावं लागेल. घरी बसलो आहे तर चला पटकन आपण ना गोप्रोला थोडं ते स्क्रीन गार्ड कसं लावतात ते थोडं व्हिडिओ मी बघितलं आहे यूट्यूबवरती. तर आपल्या गोप्या भाऊला जरासं आपण स्क्रीन गार्ड लावूया आणि मग आपण आपली कशी या घरी राहून आपण काळजी घेतो आहे तसं आपल्या गोप्या भाऊची पण काळजी घेतली पाहिजे. तर चला गोप्याला ना स्क्रीन गार्ड लावूया, बघूया जमत आहे का. तर हा आपला गोप्या भाऊ आहे, गोप्रो 7. तर पॅकिंग जबरदस्त आहे त्याची, ही अशी पॅकिंग केलेली आहे. तर गोप्या भाऊला घेऊन आता 2 महिने झालेत, पण त्याच्यात ॲक्च्युली त्याच्या सेफ्टीसाठी म्हणून स्क्रीन गार्ड लावलेलं नाही आहे. ते आपल्याला स्क्रीन गार्ड पहिलं लावून घ्यावं लागेल, कारण हे टॅसलर कंपनीचं स्क्रीन गार्ड मी मागून घेतलं आहे. म्हणजे ह्याच्यासोबतच मागवलेलं ऑनलाईन, पण ते लावायचं कसं ते कोणालाच माहिती नाही आहे. तर हा बाहेरचा त्याचा कवर आहे, ते काढून घेतलं. तर मंडळी, हा आपला गोप्या भाऊ आहे आणि गोप्या भाऊच्या इथे 2 ठिकाणी स्क्रीन गार्ड लागतो. हा इथे त्याचं जी लेन्स आहे पुढची, त्या लेन्सला लागतो एक स्क्रीन गार्ड, आणि जिथे आपल्याला व्हिडिओ दिसते तर तिथे एक स्क्रीन गार्ड लागतं. तर आपण हे टॅसलर कंपनीचं हे ऑनलाईनच मागवलेलं आहे स्क्रीन गार्ड. तर त्याच्यासोबत काहीतरी आहे, हे काहीतरी लिहिलं आहे फॉर एक्स्टर्नल यूज ओनली अल्कोहोल प्रीपॅड. घरी बसून अल्कोहोल भेटते हे काय माहिती नाही. त्याचं काय मला यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितलेली, त्याच्यावरती पण काय त्याची डिटेल भेटली नाही. त्याच्या आतमध्ये इथे एक कपडा दिला आहे, आय थिंक ते स्क्रीन पुसायला असेल. हे स्टिकर दिलेत, हे स्टिकर लावून आपल्याला ते स्क्रॅच गार्ड लावायचं आहे. आणि हे काय दिलं आहे माहिती नाही, काहीतरी सिम्बॉल टाईपचं आहे. तर हे पुढच्या लेन्सचं स्क्रीन गार्ड आहे आणि हे आहे ते पाठचे जिथून व्हिडिओ आपण पाहतो तर त्या स्क्रीनचं हे स्क्रॅच गार्ड आहे. आपण हे पटकन लावून घेऊया
बघूया जमत आहे का, कारण मी पण पहिल्यांदाच प्रयत्न करतोय. तर ह्याला ऍक्च्युली हे कवर आहे, हे जे स्टिकर लावलेलं आहे ते आपल्याला खालच्या साईडला इकडे टाकायचं आहे. पहिल्यांदा एकदम चेक करून घेऊया की लेन्सला बरोबर येते की नाही ते. तर बरोबर, ओके, अरे अशा तऱ्हेने बसवायचं आहे आपल्याला. तर त्याच्या अगोदर ही जी स्क्रीन आहे ती, हा कपडा त्याच्यासोबत आला त्याच्याने मस्त पुसून घेऊया, जेणेकरून ते बबल्स आले नाही पाहिजेत. मेन स्क्रीन गार्ड लावताना इशू काय असतो, ते बबल्स येतात, ते बबल्स आले नाही पाहिजेत. बबल्स आले तर पूर्ण ते स्क्रीन गार्ड आहे ना ॲक्च्युली खराब होतं. आणि आपला पहिला प्रयत्न आहे स्क्रीन गार्ड, मोबाईलचे वगैरे पण मी शॉपमधूनच लावून घेतलेले आहेत. मोबाईल शॉपमध्ये स्क्रीन गार्ड लावून भेटत नव्हतं, नेमकं कुठे लावायचं ते मला पण मग माहिती नाही. आता घरी बसलो आहे तर मात्र चला तेवढं काम तरी करून टाकू, जेणेकरून लॉकडाऊन संपला की आपला गोप्या भाऊ रेडी असेल. तर स्क्रीन आपण पुढची पुसून घेतली आहे, तर ही पण एकदा पुसून घेऊया जेणेकरून टेन्शन नसेल. तर हे असं आपण मस्त बसून घेऊया ह्याच्यावरती. हे आपण बसून घेतलेलं आहे आणि हे जे गार्ड स्टिकर दिलेले आहेत तर ते स्टिकरचा वापर आपण करायचे. आता हे जे लावलं आहे तर कसं आहे, नंतर ते हललं नाही पाहिजे, त्यासाठी याला आपण स्टिकर लावून घेऊया. हलतंय ते, कसं आहे नंतर डायरेक्ट आपण त्यावरती चिपकवू शकत नाही, कारण मोबाईलचं स्क्रीन गार्ड कसं मोठे स्क्रीन असते आणि याची छोटी स्क्रीन, त्यामुळे याला आपण एक सपोर्ट देऊया. सपोर्टने हे असं चिपकवून घेऊया आणि एक दुसरं स्टिकर काढूया परत. एक स्टिकर ह्या साईडला लावलाय सपोर्टसाठी आणि एक दुसरा स्टिकर त्याच्या पुढे लावतो. तर अशा प्रकारे हे दोन स्टिकर लावलेत मी या स्क्रॅच गार्डच्या वरती. आणि ही जी मेन त्याची जी बाजू आहे ज्याला स्टिकर आहे ते खालच्या साईडला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो स्टिकर आहे ना तो काढायचा आहे. तर हा आपण स्टिकर काढलेला आहे, हा स्टिकर काढला आहे वरचा. आता हे आहे ते प्रॉपर त्या स्क्रीनवरती चिपकवायचं आहे, त्यासाठीच आपण वापर केलेला आहे. बघूया कसं बसतं आहे ते, कारण बबल्स आले नाही पाहिजेत. एका साईडून प्रेस करत जातोय मी, करून पुढचं आहे ते प्रॉपर बसेल. एक पहिला ट्राय आहे माझा आयुष्यातला, कारण स्क्रॅच गार्ड कधी लावलेलं नाही आहे मी. आणि मेन इश्यू काय असतं त्याला ना, बबल्स नाही आले पाहिजेत. बबल्स आल्याने स्क्रीन गार्ड आहे तो खराब होतो. आणि मला वाटतं पहिली माझी प्रॅक्टिस आहे ही, तर कदाचित माझा प्रॉपर बसणार नाही, पण आता हे स्टिकर आहेत ना ते स्टिकर आपण काढून घेऊया. हा एक स्टिकर काढलाय, हा दुसरा स्टिकर काढला. आणि पाहू शकता माझा पहिला प्रयत्न पण सक्सेस झालाय, कुठे बबल्स आलेलं नाही आहे, त्यामुळं आपण स्क्रीन गार्ड लावू शकतो क्या बात. तर एक सेफ्टीसाठी म्हणून त्याच्यावरती थोडंसं मी प्रेस करतोय. तरी आपली स्क्रीन पण आत्ता गोप्या भाऊची प्रॉपर राहणार आहे, म्हणजे वाऱ्याबिऱ्यातून हा आपला जो गोप्या भाऊ आहे ना तो असा आपल्याचा भरपूर साथ देतो. वारा असो, ऊन असो, पाऊस असतो, हा गोप्या भाऊ खूप महत्त्वाचा आहे. तर आता गोप्या भाऊचा एक स्क्रीन गार्ड तर लावून झालाय, आता आपण ही जी लेन्स आहे तर लेन्स साईडचा पण स्क्रीन गार्ड लावून घेऊया. त्याच पद्धतीने लावायचं आहे, म्हणजे ती बाजू आहे स्टिकरची ती खालच्या साईडला इथे चिपकेल. त्याच्या अगोदर हे पहिलं त्याची स्क्रीन आहे ती साफ करून घेऊया.
तर आपला गोप्या भाऊ आता रेडी झालेला आहे. त्याचा हा पुढचा स्क्रीन गार्ड पण लागलेला आहे, पाठचा स्क्रीन गार्ड पण लागलेला आहे. तर आता आपल्याला काही टेन्शन उरलं नाही आहे, कारण आपण गोप्या भाऊला घेऊन आता आपण कुठेही जाऊ शकतो. कारण लॉकडाऊन कधी संपतंय त्याचीच मी पण वाट बघतो आहे. नंतर आपला गोप्या भाऊ भरपूर कामाला येणार आहे, कारण आता पावसाळा येतोय. पावसाळ्यामध्ये हा गोप्रो 7 आहे ना, त्याच्यामध्ये पाणी जात नाही आहे, तो वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे याचा वापर आपल्याला खूप होणार आहे. आता परत त्याची पॅकिंग करून ठेवतो, आणि कारण आता काही त्याचा यूज करायचा नाही आहे, तर परत पॅकिंग करून त्याला ठेवून देतो. मित्रांनो, एप्रिल महिना पण आला आहे, आंबे पण पिकलेत, काजू पिकलेत, फणस पिकलेत, पण आम्हाला कोकणात काही जाता येत नाही आहे. बघूया 3 तारखेला तरी लॉकडाऊन वगैरे संपला तर नक्की जाऊ आपण कोकणामध्ये. आणि प्रत्येक कोकणवासीला असंच वाटतंय की बाबा कोकणामध्ये मी असतो तर किती मजा केली असते. तर ठीक आहे मंडळी, नो प्रॉब्लेम. असे इशू कधीतरी अशी मोठी संकट येत असतात, त्या संकटाला आपण आता एक सामोरं जाऊया. आता सध्या तरी घरी राहूया, बघूया जमेल तसं मग कोकणात सुद्धा जाऊया. 3 तारखेला मात्र जर आपला लॉकडाऊन संपला ना तर मी नक्कीच कोकणात बाईक वगैरे रेडी आहे आणि बाईकने जाणार आहे, कारण ट्रेनने वगैरे त्या गर्दीतून मला जायचं नाही आहे. तर मंडळी आजच्यासाठी एवढंच आहे. आज असं खास काही असं बोलण्यासारखं नव्हतं, पण जसं आपल्या गोप्या भाऊला थोडासा संरक्षण भिंत म्हणून आपल्याला स्क्रॅच गार्ड लावायचं होतं आणि जस्ट थोड्याफार गप्पा मारल्या आपण इकडच्या तिकडच्या. तर आजच्यासाठी एवढंच. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा, आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चलो, बाय बाय.